हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आणि तुमचं सोनाली स्पेशल डिशमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे साबुदाण्याची खिचडी। तर माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करा। व सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन जे असतं, घंटीचं जे चित्र असतं, ते दाबायला विसरू नका। तर असं केल्याने काय होईल, मी ज्या नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते दररोज याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल व तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाहीत। तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपही टाकू शकता। व इथे मी बटाटे स्वच्छ धुवून त्याची वरची साल काढून अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। तुम्ही उकडलेलं बटाटंसुद्धा टाकू शकता, पण मी इथे कच्चं बटाटे टाकत आहे। आता याला छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला हे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे। असं मऊ झालं पाहिजे बटाटं। आता बऱ्यापैकी छान बटाटा आपला फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकत आहे मी। एखाद मिनिटभर आपण हिरवी मिरची फ्राय करून घेतली की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकत आहे। मी इथे शेंगदाणे भाजून ते मिक्सरमध्ये छानपैकी वाटून घेतलेले आहेत। व आता इथे मी साबुदाणा भिजू घातलेला होता कोमट पाण्यामध्ये। मी हा साबुदाणा भिजू घातलेला होता फक्त 1.5 तास। मी हा भिजवून घेतलेला आहे। छानपैकी हा फुललेला आहे। जर उद्या उपवास असेल तर आज आपण साबुदाणा भिजू घालतो जेणेकरून तो छान फुगला जातो। आणि जर एखाद्या वेळेस आपलं विसरला असेल साबुदाणा भिजू घालायचा तर आपण अशा पद्धतीने हा साबुदाणा भिजू घालू शकतो। अगदी कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे 1 तास ते 1.5 तासामध्ये छान व्यवस्थित फुगतो। तुम्ही बघू शकता मी फक्त हा साबुदाणा 1 ते 1.5 तास भिजू घातलेला होता व छानपैकी फुललेला आहे। 2 मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं होतं, आता काढून घेते। खूप गॅस फुल नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरतीच ही साबुदाण्याची खिचडी आपल्याला करून घ्यायची आहे। तर रेडी आहे आपली साबुदाण्याची खिचडी व मी इथे डिशमध्ये काढूनसुद्धा घेतलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। व आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। व पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।